नमस्कार विशाखास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत दूध आणि मारीगोल्ड गोल्ड बिस्किटपासनं कुल्फी मलाई कुल्फी त्यासाठी मी फुल क्रीमी एक लिटर दूध घेतलं आहे दूध चांगलं गरम केलं आहे एक लिटर दूध आटून आपल्याला अर्धा लिटर बनवायचं आहे आणि मारीगोल्ड बिस्किट पाच किंवा सहाच घ्यायचेत एक लिटर दुधासाठी जास्त दूध घेतलं तर बिस्किटचाच स्वाद येणार त्याच्यात फक्त सहा किंवा पाचच घ्या आणि बिस्किट मी मिक्सरमधनं काढून घेतलेत आणि थंड दुधामध्ये बिस्किटचं पावडर टाकायचं आहे आपल्याला आणि चांगलं कर मिक्स करायचं आहे आणि मग हे मिश्रण आपण आपण आटून घेतलेल्या दुधामध्ये टाकणार आहोत दूध मी एक लिटर दूध घेतलेलं गॅसचं कमी आज ठेवून आटून घेतले तोपर्यंत आपण बिस्किटची पेस्ट करून घेतली बघा दूध अर्ध लिटर झालं आहे आता बिस्किटची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकूयात आणि छान हलवायचं आहे गरम दुधामध्ये बिस्किटची पेस्ट नाही टाकायची आहे थंड दूध घेऊन आणि ते बि बिस्किटचं पावडर जे होतं थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरम दूध नका घेऊ मग त्याच्या गाठी होतात एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीपुरती साखर टाकायची आहे अर्धा कप साखर टाका मी अर्धी वाटी साखर घेतली आहे दूध फुल क्रीमी घ्यायचं आहे दुधाचा कलर चेंज झालाय अर्धा पाऊण तास लागतो आपल्याला गॅसवर कमी सीम गॅस ठेवून आईस्क्रीम बनवायला झाला अर्धा तास आणि अर्धा लिटर दूध झालंय बरोबर आईस्क्रीमचं आपल्याला जसं दूध पाहिजे तसं ठीक झालंय आपण दूध बंद करून डब्यात काढून घेतले थंड झाल्याच्या नंतर आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात फ्रीजरमध्ये दहा ते बारा घंटे ठेवायचे आहेत मी बघा थंड झालं आहे दूध आणि आता फ्रीजमध्ये ठेवत आहे रात्री ठेवत आहे मी आणि सकाळी काढून काढणार आहे बारा घंटे ठेवले मी बरोबर बारा घंटे ठेवून काढले हे बघा मस्त ठीक एकदम कडक आईस्क्रीम झाली आहे आता आपण ही आईस्क्रीम परत मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत मिक्सरमध्ये फक्त आपल्याला एक मिनटासाठीच फिरून घ्यायचं आहे जास्त वेळ फिरवायचं नाही आहे मी मिक्सरमधून काढून घेते बघा अगदी एक मिनटासाठीच फिरवायचं आहे आणि आपण ह्याला मटका कुल्फीमधून मटक्यामध्ये सुद्धा टाकू शकतो मी मिक्सरमधून काढून घेतले बघा आपण मटक्यामध्ये पण लावूयात बघा फुल क्रीमी दिसत आहे मटक्यामध्ये आपण भरून ठेवलेली ही पण आता आपण दहा घंटे किंवा बारा घंटेच फ्रीजर परत फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे राहिलेली आईस्क्रीम परत मी मिक्सरमध्ये परत फिरून घेत आहे मिक्सरमध्ये हे बघा अशी होते अगदी एक मिनिटासाठीच फिरवायचं जास्त वेळ नाही फिरवायचं आहे आपल्याला आणि परत मी डब्यामध्ये टाकत आहे परत हा डब्बा पण आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी फ्रीज फ्रीजर एक दोन नंबर असतो दोनवर ठेवा तुम्ही बघा झाली आहे आईस्क्रीम मस्त एकदम सॉफ्ट आईस्क्रीम होते छान जमली आहे बघा फक्त आपल्याला तीन वस्तू लागत आहेत एक लिटर दूध आणि मारी गोल्ड बिस्किट आणि साखर हे बघा काढून दाखवते मी तुम्हाला अगदी सॉफ्ट क्रीमी मस्त फुल क्रीमी आईस्क्रीम तयार आपली फटाफट अगदी सोप्या पद्धतीत किंवा कुल्फीचे साचे असन तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता माझ्याकडं नव्हते म्हणून मी डब्यात ठेवलं आहे आणि जे आपण मटक्यामध्ये ठेवले ती पण बघूया कशी झालेली आहे फुलक्रीम आईस्क्रीम तयार आणि मटक्यामधली पण बघा किती मस्त झाली आहे एकदम कडक झाली आहे काढली की एकदम सॉफ्ट होणार आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू